जोडो यात्रेसंदर्भातली शरद पवार भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. या यात्रेत शरद पवारांचा सहभाग असेल का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. उद्याच्या जाहीर सभेमध्ये शरद पवार उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर जोडले गेलेत. सागर, भारत जोडो यात्रेमध्ये शरद पवार सहभागी होणार का याविषयी बऱ्याच चर्चा होत होत्या, काय नेमकं याचं आता उत्तर आहे? शरद पवार यांना 2 दिवसापूर्वी ब्रिज कँडी हॉस्पिटल मधनं डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अर्थात आता जे डॉक्टरांचं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये भारत जोडो यात्रामध्ये तुम्ही चालाल किंवा ना चालावं या संदर्भातला निर्णय हा रात्री उशिरापर्यंत होईल, पण तिथे जाण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. दुसरी गोष्ट, या पूर्ण यात्रेमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे, जयंत पाटील, हे जितेंद्र आव्हाड हे उद्या सहभागी होत आहेत. त्याचवेळी शरद पवार हे देखील असावेत अशा स्वरूपाच्या काँग्रेसच्या नेत्यांची आग्रही भूमिका आहे. कारण की एकाच वेळी महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी आणि शरद पवार हे दोन नेते एकत्रित यामध्ये सहभागी असतील तर एक मेसेज चांगला जाईल अशा स्वरूपाची भूमिका आहे. या संपूर्ण संदर्भात आता राष्ट्रवादीच्या वतीने तुर्तास्तरी संध्याकाळी उशिरा डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घेतला जाईल, पण शरद पवार जाण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. ठीक, धन्यवाद सागर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर राहुल गांधींसोबत आता शरद पवार सहभागी होण्याची शक्यता आहे भारत जोडो यात्रेमध्ये. अर्थातच यावर सगळे औपचारिक घोषणा किंवा याबाबतची औपचारिक माहिती ही आज रात्रीपर्यंत कळेल. मात्र जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे तसंच जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे मोठे नेते यांचा मात्र भारत जोडोमध्ये सहभाग असणार आहे.